नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पायथागोरसचा सिद्धांत यामध्ये पायथागोरसची त्रिकूट ओळखण्यास शिकणार आहोत। यामध्ये आपल्याला काटकोन त्रिकोणाच्या तीन बाजू दिलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली बाजू आहे 12 सेंटीमीटर, दुसरी बाजू आहे 13 सेंटीमीटर, व तिसरी बाजू आहे 5 सेंटीमीटर। या तीन बाजू आपल्याला दिल्या असता ही पायथागोरसची त्रिकूट आहे का हे आपण कसे ओळखायचे? तर पायथागोरसचा नियम आहे कर्णवर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज। आता यामध्ये 12 सेंटीमीटर, 13 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर यामध्ये सर्वात मोठी बाजू ही 13 सेंटीमीटर आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते। म्हणजेच कर्णवर्ग म्हणजे 13चा वर्ग बरोबर या ज्या दोन बाजू उरलेली आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करायची। म्हणजेच 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग म्हणजे कर्णवर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज। म्हणजेच 13चा वर्ग बरोबर 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग। आता 13चा वर्ग आहे 169, 12चा वर्ग आहे 144 आणि 5चा वर्ग आहे 25। आता आपण यांच्या वर्गांची मांडणी केलेली आहे। वर्ग म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे। 13 × 13 म्हणजे 13चा वर्ग, 12 × 12 म्हणजे 12चा वर्ग आणि 5 × 5 म्हणजे 5चा वर्ग। आता या दोन संख्यांची बेरीज केल्यानंतर ती जर 169 आली तर हे पायथागोरसचे त्रिकूट आहे असे समजायचे। आता 144 अधिक 25 यांची आपण या ठिकाणी बेरीज करू। 5 + 4 = 9, 4 + 2 = 6 आणि 169 या ठिकाणी यांची बेरीज आलेली आहे। म्हणजे कर्णवर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज आहे। म्हणजे याचा अर्थ 12 सेंटीमीटर, 13 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर हे पायथागोरसचे त्रिकूट आहे। आता आपण दुसरे उदाहरण घेत आहोत, त्यामध्ये 0.8, 1.7 आणि 1.5 अशा तीन बाजू आपल्याला दिलेली आहेत। तर यामध्ये सर्वात मोठी बाजू कोणती ती आपण प्रथम शोधायची आणि त्या बाजूला कर्ण समजायची। आता 0.8, 1.7 आणि 1.5 यामध्ये सर्वात मोठी बाजू 1.7 आहे, म्हणजेच ती बाजू कर्ण आहे। मग त्या बाजूचा वर्ग आपण या ठिकाणी करायचा आहे। कर्णवर्ग बरोबर उरलेले ज्या दोन बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करायची। म्हणजेच 0.8चा वर्ग अधिक 1.5चा वर्ग। आता या ठिकाणी आपण यांचा वर्ग करू। 1.7चा वर्ग म्हणजे 1.7 × 1.7 याचा वर्ग आहे 2.89। त्यानंतर 0.8चा वर्ग आहे 0.64 आणि 1.5चा वर्ग आहे 2.25। आता यांचे वर्ग आपण करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर वर्ग येत नसतील तर तुम्ही स्वतंत्र गुणाकार करून त्याचा वर्ग काढू शकता। आता
या दोन संख्यांची बेरीज जर एवढी आली तर हे पायथागोरसची त्रिकूट आहे असे समजावे. आता 0.64 अधिक 2.25 यांची आपण बेरीज करू. 5 अधिक 4 9, 6 अधिक 2 8. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घ्यावी आणि 2 अधिक 0 2. 2.89 आणि 17.7 सुद्धा 2.89 आहे. याचा अर्थ ही पायथागोरसची त्रिकूट आहे. 0.8, 1.7 आणि 1.5 हे पायथागोरसची त्रिकूट आहे. त्यानंतर आपण तिसरे उदाहरण या ठिकाणी घेत आहोत. आपल्याला 3 संख्या दिलेली आहेत, 9, 11 आणि 15. अशा 3 संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्या ही पायथागोरसची त्रिकूट आहे का असे विचारलेले आहे. यामध्ये सर्वात मोठी बाजू ही कर्ण असते, त्यामध्ये 15 ही सर्वात मोठी बाजू आहे. म्हणजेच कर्ण वर्ग म्हणजे 15 चा वर्ग बरोबर याच्या 2 बाजू आहेत उरलेल्या, 9 चा वर्ग अधिक 11 चा वर्ग. आता आपण यांची वर्ग करू. 15 चा वर्ग 225 बरोबर 9 चा वर्ग 81 अधिक 11 चा वर्ग 121. आता कर्णवर्ग बरोबर या 2 वर्गांची बेरीज. या ठिकाणी आपण 81 अधिक 121 यांची बेरीज करू. आता 121 मध्ये आपण 81 मिळवू. 1 अधिक 1 2, 8 अधिक 2 10, 1 आला, 1 अधिक 1 2 यांची बेरीज 202 आलेली आहे आणि 15 चा वर्ग हा 225 आलेला आहे. म्हणजे 225 एवढी बेरीज या 2 संख्यांच्या वर्गाची होत नाही. याचा अर्थ 9, 11 आणि 15 हे पायथागोरसची त्रिकूट नाही.